इथे मी घेत आहे एक कप स्वच्छ चाळून घेतलेला रवा जितका आपला रवा आहे तितकंच आपल्याला दही घ्यायचं आहे म्हणजेच एक कप दही घालायचं आहे दही आणि रवा व्यवस्थित असा मिसळून घेणार आहोत तर आता यामध्ये पाव कप पाणी घालायचं आहे आणि पुन्हा एकदा दह्याला आणि रव्याला व्यवस्थित असं मिसळून घ्यायचं आहे आणि याच्यावरती पाच मिनटांसाठी झाकण ठेवायचं आहे पाच मिनिटांमध्ये हा रवा दह्यामध्ये चांगला मुरला जातो तर आता आपले पाच मिनिट झालेले आहेत आता यामध्ये आणखीन काही साहित्य घालूयात पाव चमचा किसून घेतलेले आले एक हिरव्या मिरचीचे तुकडे अर्धी वाटी बारीक चिरून घेतलेला पत्ताकोबी अर्धा कप बारीक चिरलेली शिमला मिरची एक टोमॅटोचे तुकडे अर्धा कप बारीक चिरलेला कांदा एक चमचा धने पावडर पाव चमचा खाण्याचा सोडा एक चमचा चिली फ्लेक्स तिकटाचे प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकतात एक चमचा जिरे आणि चवीनुसार मीठ घालायचं आहे आणि हे सगळे साहित्य एकजीव करून घ्यायचं आहे जेणेकरून या रव्यामध्ये हे सगळे चांगले मिसळले जाईल तर आता यामध्ये आणखी थोडेसे पाणी घालायचं आहे आणि याची कन्सिस्टन्सी थोडीशी पातळ अशी बनवायची तर तुम्ही याची कन्सिस्टन्सी पाहू शकतात आता आपल्याला गॅसवर पॅन गरम करून घ्यायचा आहे पॅन चांगला गरम झाला की याच्यामध्ये एक चमचा तेल घालूयात तेल घालून यामध्ये थोडीशी मोहरी आणि थोडीशी जिरे घालायचे आहे आणि सात ते आठ कढीपत्त्याचे पाणी घालून कढीपत्त्याचा कच्चेपणा कमी झाला की याच्यावरती जे आपण बॅटर तयार केलेले आहे ते पसरून घ्यायचं आहे हे बॅटर पसरताना सुरुवातीला एक चमचाच बॅटर घ्या आणि हलक्या हाताने अशा पद्धतीने पसरून घ्यायचं आहे तर आता आपण याच्यावरती दोन मिनटांसाठी झाकण ठेवूयात दोन मिनटांमध्ये हे चांगले वाफले जाते तर आता आपले दोन मिनिट झालेले आहेत आणि हे चांगले वाफले गेले आहे याला एक वेळेस पलटून घ्यायचं आहे आणि खालच्या साईडने सुद्धा दोन मिनिट भाजून घेणार आहोत तर दोन मिनटांमध्ये हे चांगले भाजले जाते आहे ना एकदम झटपट होणारा हा नाश्ता तुम्ही हा नाश्ता मुलांच्या डब्यासाठी किंवा छोट्या छोट्या भुकेसाठी बनवू शकतात आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली कमेंट करून सांगायला विसरू नका व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद पुन्हा भेटूया अशाच एका रेसिपीसोबत तोपर्यंत खात राहा मस्त राहा